काळ्यांच्या गजरात साहेबांचं स्वागत. माझे शिक्षण सभापती तमणगडा रवी पाटील यांच्या संवाद यात्रेच्या निमित्तानं आज या ठिकाणी उपस्थित असलेले स्वतः तमणगडा रवी निवृत्ती शिंदे सरकार, सुनील पोद्दार, टिमू येडके, प्रमोद सावंत, बसवराज पाटील आणि काही बोललेले आसिंगीचे सरपंच, आणखीन काही महिला बोलले त्या सर्व महिला आणि आपण उपस्थित सर्व जगच्या विविध भागातून आलेले पदयात्रेमध्ये सामील झालेले बंधू आणि भगिनींनो, ही जी पदयात्रा आहे त्याचा मूळ उद्देश त्यांनी सांगितलेला आहे की प्रत्येक गावात जाऊन त्या गावच्या अडचणी काय आहेत हे समजून घेण्यासाठी ही पदयात्रा आहे. आज ह्या ठिकाणी बऱ्याच त्यांनी उल्लेख केलेला आहे. आज आपण बघतो जिल्ह्यामध्ये एका बाजूला महापूर आहे आणि आमच्या बाजूला इथं प्यायला पाणी नाही. एका कवीने सांगितले, चौकडे समुद्रे पाणी पिण्याला थेंबही नाही, इकडं समुद्र सगळीकडे पाणीच पाणी आहे आणि आमच्या पूर भागामध्ये प्यायला टँकरनं पाणी चालू आहे. म्हणजे ही जी वाईट अवस्था आहे ह्याला कारणीभूत कोण आहे? ज्यांनी ज्यांनी नेतृत्व केलं ह्या जिल्ह्याचं किंवा राज्याचं, त्या लोकांनी साफ दुष्काळ तालुक्याकडं दुर्लक्ष केलेलं आहे. ही वस्तुस्थिती आहे आपल्याकडं. आणि आजच्या विद्वान आमदाराबद्दल मी काय जास्त बोलत नाही, त्यांनी 5 वर्षामध्ये काय म्हणावं काम केलेलं नाही ही वस्तुस्थिती तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. त्यांचेच लोक त्यांच्याजवळ आता राहायला तयार नाहीत. म्हणजे अशा अवस्थेमध्ये आज प्रशासनामध्ये जावा कुठल्याही माणसाचं सरळ काम होत नाही. म्हणजे ना प्रशासनावर वचक, ना तालुक्याच्या विकास कामामध्ये योगदान, काही काम करायचं नाही. नुसती जागा घ्यायच्या, जमिनी घ्यायच्या आणि त्याचा उपयोग काही करायचा नाही. आणि आज अशा या निष्क्रिय आमदाराला लोक कंटाळले आहेत. लोक कंटाळले आहेत म्हणून बाहेरचे लोक इथं पार्सल यायला लागलेले आहेत. त्यांना वाटतं की ही जागा मोकळी आहे, इथं या मोकळ्या जागेत आपण यावं म्हणून काही लोक गोपीचंद पडवळकरसारखी माणसं इथे यायला लागले. वास्तविक पाहता त्यांना त्यांचा मतदारसंघ मोकळा आहे ना, तो जनरल मतदारसंघ आहे. त्या मतदारसंघामध्ये त्यांनी काम करावं, पण तिथं काम न करता इथं आमच्या लोकांनी विरोध केला की कुठल्या तरी फालतू लोकांकडून आम्हाला बोलायला व्हायचं. वास्तविक पाहता बोलायला कोणाला येते म्हणावं? तुमची हिंमत असेल तर तुम्ही बोला ना, दुसऱ्याला बोलायला सांगून आमची कशाला माफ काढताय तुम्ही? मी 5 वर्षे काम केले, तुम्ही काम करताय. जे काय बोलायचं आहे ते स्वतः हिमतीनं बोललं पाहिजे. आपण दुसऱ्याला असं वेडीवाकडी माणसं सोडून कोणाचा अपमान करण्यामध्ये त्याच्यात काही मिळत नाही तुम्हाला. तुमचा मतदारसंघ तिथं मोकळा आहे, खानापूर आटपाडी मतदारसंघामध्ये तुमची जागा आहे ना तिथं. तुम्ही जिल्हा परिषदला सुद्धा निवडून आले नाही, सगळीकडं स्वतःच पाहिजे आणि दुसऱ्यावर मात्र घराणेशाहीचा आरोप ठेवायचा हे काय बरोबर नाही आहे. त्यामुळे आपण सध्या विचार केला पाहिजे. विचार करून आपल्याला जत तालुक्यातला कुणी आमदार चालतोय ही आमची स्पष्ट भूमिका आहे. आम्हाला बाहेरचा आमदार चालत नाही, कारण बाहेरचा आमदार झालं की तुम्ही काय तिथं जाणार आहे का झऱ्याला? एक 2 दिवसात मला सगळा गेली 3-4 वर्षे ते विधान परिषदेचे आमदार आहेत. का त्यांना आठवलं नाही तर आपलं ऑफिस काढावं? का त्यांना वाटलं नाही की आपण इथं आढावा बैठक घ्याव्या? म्हणजे त्यांना वाटलं की आता ही जागा रिकामी वाटते. या विद्यमान आमदाराबद्दल असंतोष आहे, ह्या मोकळ्या जागेवर आपल्याला लोक संधी देतील म्हणून आता आढावा बैठकीचं नाटक, कामाचं उद्घाटनचं नाटक. नाही नाही, ते उद्योग आता सध्या चालू आहे, त्याला जनता बोलणार नाही याची आम्हाला पूर्णपणे खात्री आहे. त्यामुळे आपण आपला भूमिपुत्र बघूया. आपलं कसं आहे, संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे, जननी जन्मभूमी स्वर्गादपी घरी अशी म्हणले. तुम्ही तुमच्या जन्मभूमीमध्ये जावा ना. जन्मभूमीला स्वर्गाचं स्वरूप दिलेलं आहे आपण, पण तुम्ही तुमची जन्मभूमी सोडता इथे येते. आमचं म्हणणं असं आहे की ह्या जन्मभूमीमधला सुपुत्रच इथला आमदार झाला पाहिजे, याच्यावर आमचं ठाम मत आहे. आता सर्वे होतील, हे होतील, इच्छुक लोक अनेक लोक आहेत. आमच्या तालुक्यामध्ये किती जरी इच्छुक असले तरी मी कालच आमच्या सभेमध्ये सांगितले भाषणामध्ये की या सगळ्याची एक मोठ बांधू आपण विद्यमान आमदाराच्या विरोधात. एक सगळ्यांनी मिळून एक समन्वय करू द्या आणि एक योग्य माणसाचा ज्याचा सर्वे चांगला आहे त्या माणसाला आपण निवडणुकीला उभा करूया. याच्यात मी का तू असं म्हणत बसण्यापेक्षा, आमच्या आमच्यामध्ये भांडणं करत बसण्यापेक्षा, सगळ्या मिळून सगळ्याच पक्षाचे सर्वे असतात,
सर्वेमध्ये जो टॉपला येईल त्या माणसाला आपण आमदारकीला उभा करूया आणि विद्यमान आमदाराचा पाडाव करूया, या आमच्या मनातली अपेक्षा आहे. कोण काय बोलतंय म्हणण्यापेक्षा, आणि मी तम्मनगडला सांगतो, हे नशिबाचा खेळ नाही. नशीब असेल तर असं असं काय म्हणण्याचा अर्थ नाही. तुकाराम महाराजांनी सांगितलंय, असा देते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. तुकाराम महाराजांनी सांगितले ना, अरे कुठली गोष्ट माणसाला असाध्य नाही, माणसाला सगळ्या गोष्टी साध्य आहेत, यत्न तोची देव जाणावा असं तुकाराम महाराजांनी सांगितलंय. प्रयत्न वाढूचे कण रगडिता तेल इगळे हे सुद्धा तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे आपण असल्या गोष्टीला दैवावर विश्वास ठेवणारा आम्हाला नेता मान्य नाही, मनगटावर विश्वास ठेवणारा, आपल्या कर्तव्यावर विश्वास ठेवणारा आणि जनतेवर विश्वास ठेवणारा आम्हाला नेता मान्य आहे. त्यामुळे आपण आता सध्या जे बोलतो ना, काही लोक जातीवाद पेरायला लागलेत. वास्तविक पाहता ह्या जत तालुक्यामध्ये जातीवाद कधी नव्हता, तो एवढा जातीवाद आता इथे पेरण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करतो आहे त्याचा पहिल्यांदा आम्ही निषेध करतो. तुकाराम महाराजाचा एक अभंग आहे, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ, ऐकाजी तुम्ही भक्त भागवत करा रे ते हित सत्य करा, कोणाही जीवाचा न घडावा मत्सर, हे वाक्य लक्षात ठेवा फार महत्त्वाचं आहे, कोणाही जीवाचा न घडावा मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. काय असते माहिती का, ज्या संतांनी आपल्याला सांगितलंय मानवता हाच धर्म आहे, मानवता सोडून कुठला धर्म नाही, धर्म कसा पाहिजे माणसाला, जाती जातीमध्ये भांडणं लावणारा धर्म चालत नाही, धर्म म्हणजे जोडणारा पाहिजे. प्रत्येक समाज एका बुंद्याखाली एका छत्राखाली जो जोडतोय तो खरा धर्म आहे. जो विद्वेष पसरतोय, जो अहिंसा पसरतोय, जाती जातीमध्ये भांडणं लावतोय, हा धर्म आपला होऊ शकत नाही आणि त्या धर्माचा आपण कधी पायिक होऊ शकत नाही. आपल्याला सगळा समाज एकत्रित आणून ह्या देशाची प्रगती आपल्याला करायची आहे. एखाद्या जातीला नीच म्हणणं, एखाद्या जातीला उच्च म्हणणं असं आपण करू शकत नाही. सुप्रीम कोर्टाने निकाल दिलाय की आता जो जो सगळ्या जातीमध्ये प्रवोक करायला सुप्रीमने कालच आपला निकाल दिलेला आहे. म्हणजे कोर्ट सध्याची जी सत्य परिस्थिती आहे आणि आपण सुद्धा जातीभेदाच्या पलीकडं, विष्णुमय जग मी सांगितलं ना, विष्णुमय जग मानवतेचा धर्म आहे, तो धर्म आपण पाळूया. कोण काही जरी बोललं तिकडं लक्ष न देता आपण आपलं काम करूया. प्रत्येकाला वाटतंय की आपण आमदार व्हावं आणि वाटणंही साहजिकच आहे, आम्ही त्यांच्या भावनेबद्दल आमचा आदरच आहे, परंतु एक लक्ष ठेवा, बाहेरचा माणूस आपल्याला चालणार नाही एवढं मात्र तुम्ही पक्कं लक्षात ठेवा. कुणी माणसं कुणाच्या जातीच्या नावाखाली येतात, आमचा समाज मोठा आहे, आमकं हे मोठं आहे, बाकीचे समाज काही छोटे आहेत का? माणसाला निवडून यायचं असेल तर सगळ्या समाजाची गरज लागते. आणि मी माहीत आहे तुम्हाला 40 वर्ष राजकारण केलं आहे, कुठल्याही जातीचं राजकारण केलं नाही आणि सगळ्या जातीला आपण चांगली पदं दिली हे तुम्हाला सगळ्याला माहीत आहे. आमच्या डोक्यामध्ये जात नाही का नाही, आम्हाला एक वैष्णवाचा धर्म आहे. बसवेश्वरानं सांगितलं आंतरजातीय विवाह केला होता आणि पापी धन प्रायश्चित केले दे सत्वातर्गे सल्लव देनया, नाही हालो नाही गेले दे सत्वातर्गे सल्लव देना म्हणणारे बसवेश्वर महाराज होते. कधीही वाईटाचा पैसा उपयोगाला होत नाही. तुकाराम महाराजांनी सांगितले, जोडोणी या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करा. म्हणजे ही सगळी संताची भूमिका आहे. ह्या संताच्या भूमिकेमध्ये बसवराज आणि तुकाराम महाराजाचा आदर्श आपल्यासमोर आपण ठेवूया आणि आपल्या डोक्यामध्ये जे आता जे जातीवाद फोफावा लागला आहे तो जातीवाद आपण समूळ नष्ट करूया आणि मानवता धर्म खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. आपण काय केलं पाहिजे, सगळ्याला प्रेम करा. सत्य तोचे धर्म असत्य ते कर्म हे तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे आपण सत्यतोचे धर्म ना असत्य ते कर्म आणि काही वर्म नाही दुजे असं आपल्याला तुकाराम महाराजांनी सांगितले. त्यामुळे आपल्या डोक्यामध्ये जाती व्यवस्था आपण बंद करूया. फक्त स्त्री आणि पुरुष या दोनच जाती या समाजामध्ये आहेत, तिसरी जात नाही. तिसरी जात डोक्यात काढून टाकलं पाहिजे. हा तम्मनगड रवी पाटील या महिलाचा सन्मान करण्यासाठी प्रत्येकाला एक भगिनीला भेट म्हणून पात्राचाही कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे. आपण सर्व भगिनींनी त्याचा लाभ घ्यावा आणि भविष्यकाळामध्ये आपल्याला, आज मी कुणाला आश्वासन देत नाही, अजून आपला सर्वे चालू आहे. कारण तुम्हाला अजून एक जाता जाता सांगतो,
ह्या महाराष्ट्रात जे महायुतीचे तीन पक्ष आहेत, महाविकास आघाडीचे तीन पक्ष आहेत. महायुतीमध्ये एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस भाजपचा पक्ष आहे, आणि महाआघाडीमध्ये शरद पवार, आपले जयंत पाटील आणि आणखी एक पक्ष, असं तिकडं तीन पक्ष आहेत. आज कुठल्याही पक्षामध्ये तिकीट वाटप झालेलं नाही, त्याची चर्चासुद्धा नाही, लक्षात ठेवा. कारण कोणाला कुठली तिकीटं घ्यायची, कुठलं तालुका घ्यायचे, ह्याची चर्चा अजून तिथं चालू आहे. आज आपल्या इथं काही लोक येतात, मला तिकीट फिक्स आहे म्हणून सांगतात, हे शुद्ध थाप आहेत, लोकांना फसवण्याचा उद्योग आहे. कुणालाही कुठल्याही पक्षामध्ये अजून तालुके वाटप व्हायचे आहेत त्यांचे, तिकीट वाटप तर लांब राहिलं, कुठल्या पक्षाला कुठला तालुका द्यायचा हे ठरल्यानंतर आणि मग त्याचं तिकीट वाटप होईल. त्यावेळेला अशा भूलतापाला आपण कुणीही बळी पडू नये. निवडणुका आले की जसं आपण म्हणतो सण आले की अंगात येते लोकांच्या, तसं ही गोष्ट आहे. त्यामुळे निवडणुकीच्या संदर्भामध्ये लोकांना आता तुम्ही चार चार वर्ष इकडे फिरकलं नाही, बघितलं नाही, निवडणूक रंगात आली की तुम्हालाही रंग चढते, त्या रंगाचा भंग करण्याचं काम आपल्याला जत तालुक्यातल्या जनतेने करायचं आहे आणि ते आपण सगळ्यांनी करावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. आणि तमटगौडाच्या रवी पाटलांनी जे आज 5 जिल्हा परिषद मतदारसंघ झालेत, आणखीन 4 मतदारसंघ राहिलेत, त्यांनी तेही सांगितले की पुढचे 3-4 दिवसात त्याही 4 मतदारसंघामध्ये गावोगाव जाऊन भेटी घेऊन तालुक्यातल्या अडचणी समजावून घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांच्या या कार्याला मनापासून शुभेच्छा देतो आणि आम्हाला बोलवल्याबद्दल धन्यवाद देऊन या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.